सुरुवातीलाच बघूया, स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरतच्या सत्र न्यायालयानं नारायण साईला दोषी ठरवलंय. सुरत सत्र न्यायालयानं नारायण साईला जन्मठेपेची आता शिक्षा सुनावलेली आहे. न्यायालयानं नारायण साईला 1 लाखाचा दंडही ठोठवलाय. त्याच्या 4 साथीदारांना प्रत्येकी 10-10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरतमध्ये राहणाऱ्या 2 बहिणींनी नारायण साई आणि आसाराम बापू याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. सुरतमधील जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. पीडित महिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. हे प्रकरण सुमारे 11 वर्ष जुनं होतं. या प्रकरणात कोर्टात 53 जणांनी साक्ष दिली. नारायण साई याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. तब्बल 2 महिन्यांनी पोलिसांनी नारायण साईला अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयानं नारायण साईला आता दोषी ठरवलं आहे.